वाघोली श्रीमंत गणेश तरुण मंडळाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना वाघोलीकर उदंड प्रतिसाद देत आहेत. चौथ्या माळीच्या दिवशी ऑर्केस्ट्राला महिलांनी देखील मोठी गर्दी केली. मी नऊ दिवस सलग नऊ दिवस महिलांसाठी सार्वजनिक उपक्रम करमणुकीचे कार्यक्रम दांडिया होम मिनिस्टर कार्यक्रम हे राबवलं. त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर रक्तदान शिबिरातून आम्ही 3000 गरजू लोकांना रक्तदान दिलं जातं. चष्मे वाटप वगैरे दिले जातात. हे कार्यक्रम आम्ही नवरात्रात 9 दिवस करतो. दान भोय देवी जे मागितलं देवीपाशी ते रोजचं म्हणजे दरवर्षी लोक येतात की आम्ही जे बोललो ना ते देवी नवसाला आम्हाला पावलेले आमचं नवस पूर्ण करण्यात येतात. आदिमाया शक्ती पार्वती माताचं या होता. आज आमच्या मंडळाचं 20वं वर्ष नवरात्र उत्सव आम्ही साजरा करतो आहे. आमच्या मंडळाची स्थापना होऊन 54 वर्ष झालेली आहेत. आम्ही देवीच्या याच्यामुळे नगर रोडला आमच्या देवीचा नवसाला पावणारी देवी म्हणून ही प्रसिद्ध आहे. आजपर्यंत आमच्याकडे असा अनुभव आहे की आम्हाला जो कोण व्यक्ती येईल जो कोण महिला येईल किती म्हणते की आम्ही मागच्या वेळेस हे बोलले होते तो माझा नवस पूर्ण झाला. ते स्वतःहून येऊन इथं नवस फेडायचं काम करतात. त्या आम्हाला खूप आनंद वाटतो. आम्ही सर्व मंडळाचे कार्यकर्ते प्रोत्साहन त्यांच्या हे बोलण्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि आम्ही त्या गोष्टीचा उपयोग पूर्ण सामाजिक कामासाठी करतो. आज दिवसभरात इथं आरोग्य शिबिर घेण्यात आलं. त्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही 1500 लोकांना चष्मे वाटप केलेले आहे. यात खास आकर्षण होती सिने अभिनेत्री सुरेखा कुरुची. यावेळी सुरेखाने लावणी सादर करून रसिकांची दाद मिळवली. तसेच सुरेखाने काही प्रेक्षकांमधील लहान मुलांसोबत ठेका धरला. ब्युरो रिपोर्ट, नेशन वन टीव्ही, पुणे.